नमस्कार देवांनो, मी शाळा कॉलेजवरती लेक्चर देत असताना लक्षात आलं एक मी खूप सिक्रेट अशी गोष्ट मी करायचो, ती म्हणजे गणितातली. ती बऱ्याच जणांना म्हणजे मी फळ्यावर एक दोन अंकी गुणाकार, फक्त दोन अंकी गुणाकार मी लिहायचो, लक्षात आलं काय? आणि कुठच्याही मुलाला बोलायचो की तुम्ही या, तुम्ही गणितात हुशार आहात ना, तुम्ही या. मुले यायची फक्त 15 सेकंदामध्ये, तुम्हाला सांगतो 15 सेकंदामध्ये त्या गणिताचं उत्तर लिहायचे आणि सर्व मुलं टाळ्या वाजवायची. त्याचं एक कारण होत की मुलं हुशार होती. मग मी त्यांना एक मनाचं शास्त्र, लक्षात आलं ना, सांगताना एक गोष्ट सांगितली की आपलं हे जे मन आहे हे वर्तमान काळात थांबत नाही, लक्षात आलं. तर तुम्हाला एक मी प्रयोग सांगतो की असंच गणित मी तुम्हाला देणार आहे, सेम असंच गुणाकाराचं दोन अंकीचंच गणित मी तुम्हाला देणार आहे. जर ते तुम्ही जर सोडवलं, लक्षात आलं, तुम्ही जर सोडवलं तर तुम्हाला मी 500 रुपये देणार. तर सर्वांना आनंद व्हायचा वर्गामध्ये, सर्वांना की वा मी जिंकणार म्हणून सर्व, आणि मुलं खूप आनंदी, लक्षात आलं. पण त्यांना माहिती नव्हतं मी आध्यात्मिक माणूस आहे ते, लक्षात आलं ना. मला माहिती होतं कुठे काय बोलायचं ते. त्यांना सर्व टीचरांना पण सांगायचो, लक्षात आलं, गणितामध्ये एक्सपर्टातले एक्सपर्ट टीचर, त्यांनाही सांगायचो की तुम्हीही भाग घ्या. असं काही नाही की मुलांनी घ्यायला पाहिजे, तुम्हीही भाग घ्या. तसं मी आज मी तुम्हालाही सांगतोय सर्वांना, सर्वांनी तुम्ही भाग घ्या, लक्षात आलं काय? आता गंमत सांगतो, मी त्यांना काय सांगायचो की तुम्ही 1 मिनिटासाठी सर्वांनी डोळे बंद करा, प्रामाणिकपणे 1 मिनिट. तुम्हाला मी, तुम्ही 15 सेकंदामध्ये तुम्ही गणित सोडवलं की नाही, मी तुम्हाला अजून 3 पटीने म्हणजे 1 मिनिट देतोय. तुम्ही 1 मिनिटामध्ये ह्या गणिताचं उत्तर द्यायचं, फक्त 2 अंकी. तर सर्व तयार व्हायचे, सर्व डोळे बंद करायचे आणि मी त्यांना सांगायचो तुमच्या समोर एक ब्लॅकबोर्ड आहे, जसं फळा आपला, तर त्याच्यावर मी अंक लिहायचे. त्यांना सांगायचो 5 7 × 5 7, लक्षात आलं, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय तसं. आणि त्यांना सांगायचो की मी आता टाइम स्टार्ट करत आहे, याचं उत्तर घ्यायचं, लक्षात बरोबर 1 मिनिटानंतर त्यांचं. तर मुलं सर्व मुलं हे गणित सोडवायला लागायची. आता तुम्हीही तसं करा, लक्षात आलं ना, तुम्ही तसं करून बघू शकता, असं काही मोठं नाहीये त्याच्यामध्ये. पण ह्याची जी एक गंमत आहे, लक्षात आलं ना, ती त्या मुलांना जी गंमत कळली, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भले भले मोठे गणित तज्ञ त्यांनाही हे उत्तर येईना, ते तर 15 सेकंदामध्ये डोळे खोलायचे आणि बोलायचं नाही जमत सर. तर मी जेव्हा मुलं 1 मिनिट झाल्याच्या नंतर मी स्टॉप करायचो, 1 मिनिटात काही मुलं उत्तर द्यायची, काही मुलं उत्तर द्यायची नाही, पण जी उत्तर द्यायची ती मी फळ्यावर लिहून टाकायचो. आणि नंतर मग एका मुलाला सांगायचो की याचं उत्तर दे, मग उत्तर लिहिल्यानंतर ते कुठेच मॅच व्हायचं नाही. मग त्यावेळेला मी त्यांना सांगायचं हे का होतं असं, लक्षात आलं, एवढे आपण हुशार आहोत, एवढं ज्ञान आहे आपल्याकडे, मग असं का होतं हे 2 अंकाचा गुणाकार आपण सोडू शकत नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही जेव्हा डोळे बंद करता, लक्षात आलं, तेव्हा तुम्ही वर्तमान काळात असता. आणि गणित हे शास्त्र जे असं आहे, डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला जाणीवपूर्वक असेल की जसं तुम्ही प्रामाणिकपणे सोडवत होता, बरोबर आहे, की तुमचा काही दोष नव्हता, तुम्ही जे शिकलेलं आहे त्या पद्धतीत करत होता, पण तुम्हाला असं दिसेल की तुमचे मागचे जेवढे लिहिलेले अंक आहेत, लक्षात आलं ना, नंबर्स, ते हळूहळू हळूहळू गायब होतात, पुन्हा करता, पुन्हा गायब होतात, पुन्हा करता. काही वेळेला बरोबर लिहिता, ध्यानात ठेवता, लक्षात ठेवता, पण नंतर मग जेव्हा बेरीज करायची असते, गोळा बेरीज, त्यावेळेला तिथे चुकामुक होते. तिथेही बरोबर करता, पण खालचा अंक किती होते ते विसरता. म्हणून हे जे सिक्रेट आहे, लक्षात आलं का, की आपलं मन, लक्षात आलं ना, चंचल असतं, ते वर्तमान काळात कधी स्थित होत नाही. म्हणून हा दिलेला तुम्हाला एक दाखला आहे की बऱ्याच जणांनी, लक्षात आलं, जेव्हा मला हे गोष्ट जेव्हा समजली तेव्हा मीही, मलाही आश्चर्य वाटलं की कसं शक्य आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो काही जीवनातले काही सिक्रेट्स, लक्षात आलं ना, ही जपून ठेवा. तुम्हाला खूप काही जणांना गुणाकार येत नसेल तर त्यांनी 4 अंक, लक्षात आलं, 5 6 7 8 9 असे 5 जरी घेतले आणि पुन्हा तसेच प्लस करायचं, अधिक करायचं, पुन्हा 5 6 7 8 9
असे जरी घेतले आणि त्याचा जरी सोडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्हाला हीच गंमत मिळेल. करा, खूप आनंद आहे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.